आज आमी जीआरसीचे हियरिंग म्हाका दिसता एक जाल्ले आसा आनी जीआरसीची हियरिंग जाता तेन्ना इशू जे आशिल्ले मातशें हांव लोकांक हायलायट करूंक सोदतां. पयलो इशू म्हणल्यार जो हांवें हो फोटो पयलो फेसबुकार, हो एक फोटो हांगा दिश्टी पडटा फेसबुकार जे शो करपाक गेल्ले आनी लोकांनी ताका उश्यो घातल्यो, कित्याक ते डायरेक्ट पयलीं गेल्ले आनी लोकांक बायपास केले. म्हणजे लोक म्हणपाक लागले तुमी कशें पयलीं घेतले, हे फक्त फेसबुकार घालून शो करपाक गेल्ले, हेका कांयच अर्थ ना. दुसरी गोश्ट जी आसा, जशें आमचे कोण आसा, विनोद पालेकर, विजय सरदेसाय, जयेश, दिगंबर कामत, रोहन कवटे म्हाका दिसता ना, आनी तो चॅरमॅन दिसता, ते शो करपाक गेल्ले म्हूण हांव कित्याक म्हणटा. थिंगा खंय तरी स्टेटमेंट केलो की दिल्ली भाशेन फ्री इलेक्ट्रिसिटी दी. आतां दिल्लीची टॅरीफ म्हज्या हातीन आसा, हांवें सगळ्यांकूय मेळूंक शकता ते पळय लेटस्ट टॅरीफ दिल्लीचो. थंय अप टू आमचे 0 to 200 डॉमेस्टिकाचे उलया, बाकीचे सोडून दी, 0 to 200 3 rupees पर किलोवॉट, 200 to 400 4 rupees 50 paisa, आनी 400 to 800 650 rupees. 8 rupees तूं 800 टू 1200 7 rupees आनी 1200 वयर 8 rupees. गोंयान आमचो टॅरीफ जे आज ते शो करपाक गेल्ले तांकां खबर नासता म्हाका, गोंयान आमचो लास्ट 400 800 आनी टॅरीफूच ना, म्हणजे आमकां 8 rupees ना, 4 rupees लास्ट आमचो डॉमेस्टिकाक. आमी चालू जाता 0 to 100 1 rupees 40 paise, 2 rupees 10 paise, 265 345 4 rupees. ते पळय सांगता एक सायडीन लोकां कडेन ते दिल्ली गोवोरमेंट पयशे घेता 3 rupees आनी 8 rupees पासून डॉमेस्टीक, आनी लोकांक 200 युनिट फ्री दिता खंयचे तरी दिता स्किमी अंडर. आज जो आमी जो टॅरिफाचो जे पटिशन आमी पळयताले तेजेर जे सजेशन येयल्ले, जे पॉलिटिकल सजेशन ते दिल्ले, तेजेर ते म्हणटा की टॅलिस्कोपीक इफेक्ट बंद कर. आतां टॅलिस्कोपीक इफेक्ट कितें तें लोकांक कळपाक जाय न्ही. पळय पयलीं सुवातेर टॅलिस्कोपीक इफेक्ट म्हणल्यार कितें, इट इज लायक आतां जो न्यू इनकम टॅक्स स्लॅब येयला, न्यू इनकम टॅक्स स्लॅब येयला जो 5% हेजे पळयल्ले आसा, 2.5 lakh पासून कांयच पयशे ना, 2.5 to 5 lakh 5%, 5 lakh टू 5.5 lakh 10%, 7.5 lakh टू 10 lakh 15%, 10 lakh टू 12.5 lakh 20%, 12.5 lakh टू 15 lakh 25%, आनी 15 lakh वयल्यान 30%. तेंचें म्हणणें कितें, जे तेंचो इनकम जर सपोज 15 lakh rupees येयलो जाल्यार तुमी अशें कॅल्क्युलेशन कर. तें हेंचें म्हणणें, तें काल रेप्रेजेंटेशन दिलें आमचे विजय बाबी रेप्रेजेंटेशन दिवपाक गेला ती, की आतां ते इनकम टॅक्साचो रेप्रेजेंटेशन दितले आसता म्हाका. ते कितें म्हणटले की पयलीं जर 15 lakh rupees म्हजो इनकम आसा तो पयलीं चार्ज कर 2.5 to 5 lakh 5% चार्ज कर, मागीर 5 lakh टू 7.5 lakh 10% चार्ज कर. पूण हेंच करीत बसपाचें काय? सो खंय तरी पयलींचो जो टॅरीफ जेन्ना आशिल्लो, जो स्लॅब रेट आशिल्लो, जो हांवें तुमकां दाखयला स्लॅब रेट आशिल्लो, हे स्लॅब रेट हेंच जातले ते आतां मागता ते, ते आतां सारके करता. आमी 1 rupees टॅरीफ वाडोवंक ना डॉमेस्टीक लोकांक, हे क्लियर सांगता. हांव पयलींच्यान स्टेटमेंट करीत आशिल्लो की हे चुकीचे आसा. जशें एग्जाम्पल आतां म्हज्या घरा कडेन सपोज 400 युनिट वयर येयले जाल्यार आतां कितें जाता, बिलींग 0 to 100 1 rupees 40 paise जाता, मागीर हे 2 rupees 10 paise जाता, मागीर 200 to 300 2 rupees 65 paise जाता, मागीर 300 to 345 जाता, आनी 400 above 4 rupees जाता. आतां आमी कितें केलां, 400 वयर येयले जाल्यार डायरेक्ट 4 rupees करपाक जाय. हे स्लॅब तांकां कशें मेळतले, हे स्लॅब केल्या ते हे लोकांक लावून केल्ले आसा जे 100 युनिट आसा इनकम टॅक्स दाखयले ते भशेन, आनी ते आज रेप्रेजेंटेशन दिला ते उल्टे म्हणटा हे सारके न्ही. सो म्हाका दिसता खंय तरी आमच्या लिडरांनी कळपाक जाय ते कितें उलयता तेजें लक्ष घालपाक जाय. दिगंबर सारको लिडर आमचो ऑपोजिशन पावर मिनिस्टर म्हज्या परस कितलोच एक्सपिरियन्स आशिल्लो, ताका पूण समजोवपाक जाल्यार आमी कितें करूंक सोदता ते. आमी 1 rupees टॅरीफ 1 paisa टॅरीफ डॉमेस्टिकाचे वाडोवंक ना, हे क्लियर आसा. फक्त ते जे चुकलेले आसा, जसे इनकम टॅक्स स्लॅब हांवें एक्सप्लेन केला तो आमी सारको केला, आनी लोक जे कंज्युम करतले ते कंज्युम आतां म्हज्या घरा कडेन 300 युनिट केले जाल्यार 2 rupees 65 paise फारीक करपाक जाय, 400 युनिट केले जाल्यार 4 rupees फारीक करपाक जाय. असो टॅलिस्कोपीक आमी काडलेलो आसा इज रॉंग, कित्याक हे स्लॅब जे केल्ले आसा जशे दिल्ली दाखयता, आतां दिल्ली गोवोरमेंटान फ्री केला, कितें केलां, 8 rupees करया आमकां कांय प्रॉब्लम ना, 7 rupees करया हे खरें करया ते सांगता, ते दिल्ली गोवोरमेंट सांगता ते करया. पूण ह्यो गोश्टी म्हाका दिसता करपाक जाय. दुसरें जे थोडेशें ऑब्जेक्शन आशिल्ले, हे पाटी इतले पब्लीक हियरींग इतले फास्ट काबार जाले विदावट एनी मॅस. आमचे म्हजे वांगडा SC स्टिवन बाग आसा, आमचो पब्लीक हियरींग जो आशिल्लो SC सुप्रिंटेंडंट इंजिनियर,
तेका तो आशिलो आमी कंपाइल केला ऑब्जेक्शन टेलिस्कोपिक आमी क्लियर केले आसा सजेशन वॉज सीजनल कंज्युमर कॅटेगरी सीजनल कंज्युमर कॅटेगरी आमी करू शकना कित्याक आमचे युनिफॉर्म टॅरिफ आसा आख्खे वर्साचे आणि आमी घेता आमचो एवरेज बाईंग कॉस्ट आसा तो ऑलमोस्ट 5 रुपीज 20 पैसा बाईंग कॉस्ट जो आसा आणि आम्ही 1 रुपया 40 पैसे तेजे आम्ही सिजनल आम्ही किती करतले सो ह्यो गोष्टी म्हाका दिसता लोकांक कळपाक जाय दुसरें जे कॉपरेशन ऑफ सीसीपी ऑलरेडी सीसीपीचे जे आसा ऑलरेडी गव्हर्मेंट ऑर्डर जाल्ले आसा फक्त बुकां एडजस्टमेंट करपाची ऑर्डर वचपाची आसा तिसरी गोश्ट जी आशिल्ली तेन्ना ओपन एक्सेस आतां ओपन एक्सेस म्हाका दिसता खुबसो डिबेट जाता ओपन एक्सेस म्हणल्यार सोलर ओपन एक्सेस पॉलिसी हांवें हांव वेरी क्रिटिकल आसा की ओपन एक्सेस पॉलिसी आमी जर करतले इट वील बी ऑन अ सिस्टम वेर कोणूय जर इनवेस्ट करता जाल्यार आमकां 7 ते 12 7 ते सांजचे 6 ते 11 लायट आमकां दिवपाक जाय म्हणजे कितें ओपन एक्सेस म्हणल्यार कितें करता आतां आज टॅरीफ जर आमचो कमर्शियल टॅरीफ 5 रुपया थ्रू आवट द डे सोलर टॅरीफ आज आमकां 3 रुपयान वता आमकां हे 1 रुपया 40 पैसे आमी कशें दिवंक शकता कित्याक आमी 2 रुपयान दिसाचो पावर घेता आनी रातचो आमचो पावर जो 4 रुपया 5 रुपया 8 रुपया 10 रुपया पसून वयता तो एवरेज पावर मागीर 5 रुपया 29 पैसे जाता आमी जर ओपन एक्सेस केले सगळे कंपनी सोलराचे वयतल्यो आनी सोलराचे वचून मागीर तांकां कितें जातलें की आमकां जो मॅनेज करता आमी कशें तरी लोकांक डॉमेस्टीक लोकांक सकल दिवपाचो आनी टॅरीफ दिवपाक हो आमकां दिवपाक शकचें ना कारण इज वेरी सिंपल कित्याक सगळे दिसाचो पावर यूज करतले आनी दिसाचे पावर जेन्ना यूज करना ओपन एक्सेसर कितें ओपन एक्सेस म्हणल्यार कितें खंय रावन हांव तयार करूंक शकता आनी आमचे ग्रिडा वयल्यान तो तांकां 2 रुपयान पडटलो आनी 5 रुपया ते मागीर आमी कशे भायर करतले म्हणजे डिपार्टमेंटाक आमी लोकांक सांबाळपाक शकचे ना आमचे जे लोक आसा गोंयांत तांकां सांबाळपाक शकचे ना 1 रुपया 40 पैसे आमी टॅरीफ दिवपाक शकचे ना सो आमी हो ओपन एक्सेस पॉलिसी हांव आजुनूय सांगता आय एम फ्री ओपन एक्सेस जाय तशें आमी करूंक शकता ऑन ओन्ली वन कंडिशन दॅट तुमी सोलर जनरेट करा स्टोर करा आनी आमकां सांजचे 6 ते 11 दिया जो पीक लोड टायम आसता तेन्ना सो माय ओपन एक्सेस पॉलिसी इज ऑलरेडी देर सो कंपनी जर आतां 52 आतां नॉर्मल कॉस्ट आतां 55 रुपीज पर के डब्ल्यू सोलर आसता तेतां आनीक 20-22 रुपया पडटले म्हणजे 75 ते 80 रुपीज पडटले इनवेस्टमेंट करचे आनी म्हजे कडेन येवचे ऑल ओपन एक्सेस आमी गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट रेडी आसा करपाचे दुसरें जें आसा रिक्लासिफिकेशन कडेन मागलेलें नॉन वर्कींग स्ट्रीट लायट हांव सदांच प्रेस भावां कडल्यान म्हज्या मिडियमांतल्यान तुमी सदांच जे भाव आनी भयणी जे प्रेसाचे आज सगळ्यांक दिता हांवें आतांय क्लियरिफाय करता आज पयर मिटींग आमची जाली वी आर स्टील इन द फायनलायझेशन स्टेजीस म्हजे कॉन्स्टिट्युन्सी स्ट्रीट लायटी पेटना म्हाकाय लोकांक त्रास जाता लोक म्हणटा तूं पावर मिनिस्टर म्हणजे तुजी लायटी पेटना म्हणटा म्हाका खबर आसा आमी प्रयत्न करता हे जे कॉन्ट्रॅक्ट आशिल्लो तो फोल्ड क्लोज करपाक जो 10 वर्सांचो कॉन्ट्रॅक्ट आशिल्लो आमी पयर वर्कआउट केले की 10 वर्सां जर मेंटेन करतले वी हॅव टू पे ऑलमोस्ट 270 क्रोर्स फॉर 10 इयर्स आतां वी आर शॉर्ट क्लोजींग आनी इट इज कमींग अराउंड टू 140 क्रोर्स ऑफ द प्रायस दुसरें जें आसा आमी ते जे कंपनी आशिल्ली ESL जी बीड केल्ली कंपनी तितूंत 3 जाण पार्टनर आसले BVG इज द मेंटेनन्स पार्टनर इनलेड इज द मॅन्युफॅक्चर ऑफ द LED आनी स्नेल म्हणटा टायमर बॉक्सां आमी करताले सो इट वॉज अ 3 पार्टनर कंपनी वीच हॅड बीड फॉर ESL कॉन्ट्रेक्ट आनी आतां आमी तांकडेन डायरेक्ट उलोवपाक सोदता आनी तेणी म्हाका डायरेक्ट ऑफर दिला जे BVG म्हणटा आमकां मेंटेनन्स आमी करना म्हणजे तेंचे लोक म्हाका नाकाय दुसरें इनलेट जी सप्लाय करताले जे पोल्स म्हणजे जे लायट सप्लाय करताले 1,85,000 लायट्स गोंयान ऑलमोस्ट 1,80 ते 85,000 लायट्स घातलेले आसा तेका स्पेअर आमी नेगोशिएट करून तेका आमी ऑलमोस्ट 13-14 रुपयाचे पर पोल हाडला आनी 8 वर्सां तो रेडी आसा आमकां स्पेअर सप्लाय करपाक एट द रेट ऑफ ऑलमोस्ट 13 रुपीज पर लायट वीच वर्क्स आवट टू फॉर द नेक्स्ट 8 इयर्स ओन्ली 13 कोटी आनी दुसरी गोश्ट जी आसा जे स्नेलवालो जो ते कॉन्ट्रेक्टर मागीर बाकीचे टायमर आनी बाकीचे गोश्टी जे बॉक्सान आसतल्यो तोय आमकां 100 रुपया पर बॉक्स आमी मेंटेन करूंक शकता तेय सगळे मेळून 2.5 कोटी जाता सो 13 आनी 5 साडे 5 म्हणजे 16 कोटी भितर फुडली 8 वर्सां आमकां हे जर ते स्पेअर दिता जाल्यार आमच्या डिपार्टमेंटाचे लोक मेंटेन करतले हो सुविधा केलो जर देखून जालो जाल्यार आमचो टोटल कॉन्ट्रेक्ट एट गो वील बी बिकम ओन्ली 165 क्रोर्स सो हे सगळे आनी वी वील बी सेवींग ऑलमोस्ट 85 ते 100 क्रोर्स
सो या सगळे गोष्टी आम्ही नेगोशिएशन चालू करून लास्ट फायनल हे म्हाका दिसता हे म्हयने आम्ही फायनल करतले. आणि स्ट्रीट लिडरचो इशू आसा तो कायमचो सॉल्व जातलो आणि आमच्या डिपार्टमेंटाचे स्टाफ मेंटेन करतले. दीस इज हाऊ वी आर गोइंग टू वर्क.